नमस्कार, मी डी आर गायकवाड, तारांकित मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नांदेड नमस्कार चौक, न्याय भवन, सामाजिक न्याय भवन यांच्या समोर या ठिकाणी एक गोविंदा ट्रफ व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि फुटबॉल यासाठी या ठिकाणी नेटचं मैदान तयार केलेलं आहे। आपल्या सोबत आहेत या व्यावसायिक आहेत, प्रसिद्ध व्यावसायिक विजय कुमार जाजू आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण। नमस्कार सर। नमस्कार। हा जे ट्रफ आहे ना, कसं आहे आणि याचे कसे नियम वगैरे काय आहेत, कसे किती वयोगटाला खेळायला भेटेल मुलांना वगैरे? मुलांना 7 ते 13 वर्षाच्या मुलांना ते ऍज ए ट्रेनिंग म्हणून विथ कोच असणार। विथ कोच? हा। आणि दुसरं की 14 ते अनलिमिटेड एज मध्ये त्यांना फुटबॉल व क्रिकेट ते त्यांचे स्वतः खेळ, स्वतः टीम आणेल, टीम आणून खेळावे। आणि लहान मुलासाठी जी फीस आहे ती 2500 रुपये पर मंथ आहे। आणि जे सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत 700 रुपये पर घंटा अदर्स फॉर अदर्स फॉर अदर्स। हां। आणि फुटबॉलसाठी तेच रेट आहे, व्हॉलीबॉलसाठी फक्त 400 रुपये पर आवर। आपण पाहू शकता या ठिकाणी मुलं आहेत, खेळाडू आहेत आणि व्हॉलीबॉलचा सामना सर्वात चालू आहे या ठिकाणी। कारण का नांदेड शहरामध्ये अतिशय छान असं फुटबॉल आणि व्हॉलीबॉल आणि क्रिकेटसाठी खेळण्यासाठी मैदान नेटमध्ये खेळण्यासाठी सराव करण्यासाठी तयार केलेले आहेत। विजय कुमार जाजू प्रसिद्ध व्यावसायिक आहेत आणि अतिशय त्यांचं स्वागत आहे, अभिनंदन आहे, जेणेकरून की नांदेड शहरातले जे काही खेळाडू आहेत, तरुण आहेत, युवक आहेत, त्यांच्यासाठी खेळण्यासाठी या ठिकाणी मैदान उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन। त्यांचे बंधू पण या ठिकाणी आहेत, आपण त्यांची बोलूया। नमस्कार। नमस्कार। मी अजय कुमार जाजू, नवीनच आपण अक्षय तिथीला आर्टिफिशियल टर्फ आपण चालू केलेलं आहे, त्याच्यात आम्ही क्रिकेट, फुटबॉल, अजून व्हॉलीबॉल, हा व्हॉलीबॉलचं मराठवाड्यात हा पहिलाच आपला आर्टिफिशियल टर्फ आहे। अजून हे आपलं टायमिंग 6 ते 12 वाजेपर्यंत चालू राहील हा टर्फ। अजून हा अतिशय एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही राबविलेला आहे, त्यासाठी तुम्ही जस्ट ह्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता सगळ्या यांच्या माध्यमातून लाभ घेतला पाहिजे। आणि या आर्टिफिशियल टर्फ थ्रू सगळ्यांनी जेवढं मॅक्झिमम होईल शकेल तेवढं लाभ घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, बाकी याच्यात एक तर सगळं डे नाईट आपलं चालू राहील आहे, अजून याच्यात धुळीचं काही इश्यू नाही, काही नाही, आजकाल सिटीमध्ये काही ग्राउंडच राहिलेलं नाही सगळीकडे, त्या हिशोबानेच आम्ही हा टर्फ चालू केलेला आहे। आणि आम्ही आणि ही आर्टिफिशियल जे टर्फ आहे अतिशय एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचा टर्फ आहे, त्याच्यात तुम्हाला अजिबात म्हणजे असं काही फिलिंग होणार नाही, स्लिपरी होणार नाही, काही नाही सगळं। तर सगळ्यांनी विनंती करतो की सगळ्यांनी एक वेळेस इथं अवश्य येऊन भेट द्या, अजून मॅक्झिमम त्याचं युटिलाइज करायला पाहिजे सगळ्यांनी। मी गायकवाड साहेबांचं अतिशय फार अभिनंदन की त्यांनी इथं स्वतः येऊन त्यांनी बघून रोडवर बघून आले इथं, अजून आमची आम्हाला ते वेळात वेळ काढून प्रोत्साहन केले, त्यावर धन्यवाद। धन्यवाद। आताच मगाशी त्यांचे बंधू बोललेले आहेत, मगाशी विजय कुमार जाजू सरांनी पण बोललेले आहेत की नांदेड शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट असं कृतिशील कृत्रिम असं त्यांनी नेटचं मैदान तयार केलेलं आहे या ठिकाणी। आपण पाहू शकता हे जे मुलं आहे ते उद्याचं भविष्य आहे आणि जेणेकरून या इंटरनॅशनल प्लेअर सुद्धा यामधून घडते आणि आपण बघू शकता खेळू या ठिकाणी। आपण पाहू शकता हे जे मैदान आहे, बुलारे नमस्कार चौक नांदेड सामाजिक न्याय भवनच्या समोरच आहे आणि याचा जो आहे या खेळाचा लाभ सर्व खेळाडूंनी, युवकांनी, युवतींनी, लहान मुलांना पण खेळण्यासाठी या ठिकाणी आहेत आणि विशेष करून विशेष कोच सोबत असणार आहे, लहान मुलांना कोच सोबत असणार आहे शिकण्यासाठी। तर अतिशय उपयुक्त असं नांदेड शहरामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी आर्टिफिशियल रफ या ठिकाणी तयार केलेले आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा आहेत। या ठिकाणी पाहू शकता मगाशी या ठिकाणी फुटबॉलचा सराव केलेले आहेत खेळाडू आपल्यासोबत, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खेळाडू पण या ठिकाणी आपल्यासोबत उपलब्ध आहेत या ठिकाणी। यामध्ये सय्यद अज्ञान म्हणून हा आंतरराष्ट्रीय खेळाडू अंडर 17 मध्ये
फुटबॉल चॅम्पियन आहे, खूपच अतिशय उत्कृष्ट त्याने या ठिकाणी आपण खेळ खेळला आहे, आपण त्यांच्याशी बोलूया आपण. नमस्ते. नमस्ते. आपका नाम और तुम कब से ये फुटबॉल खेलते? बोला मेरा नाम सैयद अदनान है और मैं फुटबॉल आज 7 साल से खेलता हूँ. टूर्नामेंट्स खेले, लीग खेली है, कॉलेज से मैचेस खेले है, शाड़े के मैचेस खेले है, फिर और बाहर जो बाहर सिटी में जो टूर्नामेंट होते हैं इंटरस्टेट, वो भी खेले, फिर कॉलेज से जो खेले वो इंटरनेशनल नेशनल खेले वाले. अच्छा, वेरी गुड. तो अभी आपका ये इस टर्फ के बारे में क्या कहना है? टर्फ के बारे में कहना है, टर्फ एकदम बेस्ट है, लेकिन बारिश भी हुई तो अपन खेल सकते हैं, ग्राउंड पे नहीं खेल सकते, चिक्कड़ वगैरह रहता तो उससे प्रैक्टिस बंद हो जाएगी. और रात में कैसा फीलिंग आएगा आपको? ये तो बहुत अच्छा फील होता है, पूरा लाइट्स लगे हैं और मजा भी आता है और यहाँ मार भी नहीं लगता है. गिरे तो ग्राउंड पे गिरे तो आप ये नए जनरेशन को क्या क्या मैसेज देना चाहेंगे? ये फोन छोड़ो इधर नहीं आओ. जो भी अगर फुटबॉल वाले हैं या क्रिकेट वाले और भी कुछ खेलते हैं, लेकिन ज्यादातर यहाँ फुटबॉल और क्रिकेट ही खेलते हैं, तो यहाँ पे आके खेल सकते हैं. हम भी खेल रहे हैं, हमको भी बहुत अच्छा फील हो रहा है, हम बहुत दिनों से खेल रहे हैं यहाँ पे. आपका तो अभी नया बना, आपका जो भी बना है लेकिन सबसे बेस्ट बना है, बाकी टर्फ जो है थोड़े छोटे से, ये बड़ा है. चलो, गोविंदा टर्फ की तरफ से आप सभी टीम को बहुत बहुत बेस्ट विशेस हमारे तरफ से, और ये गायकवाड़ साहब के भी तरफ से आपने आए ये टीम को आप प्रोत्साहन दिए, एनकरेज किए, उसके बारे में बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू. बघितलं का सध्यांनी मोबाईल सोडला पाहिजे आणि मैदानावर आलं पाहिजे, आणि क्रिकेट असेल कुठलाही खेळ असेल मैदानी खेळ असेल खेळला पाहिजे असं त्या खेळाडूंचं म्हणणं आहे. आणि आपण हल्ली युवक आणि युवती जे आहेत आणि या गोष्टीपासून दूर राहून मैदानावर खेळ खेळला पाहिजे आणि फिट राहू इंडिया यानुसार या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी मैदान गोविंदा ट्रफ या ठिकाणी बनवलेलं आहे, आर्टिफिशियल आहे. आणि या ठिकाणी त्यांचे जे मालक आहेत बिझनेसमॅन म्हणून आपण विजय कुमार जादू सर आहे, अतिशय त्यांनी आता माहिती दिलेली आहे, त्यांची बंधू पण या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे, त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा देऊया आपण. धन्यवाद. थँक्यू.